आता एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी सोमवारी छापा टाकलेला हंजुण येथील स्पा सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मामू हागे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. गेल्या काही महिन्यात किनारी भागातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी रविवारी कळंगूट समुद्र किनाऱ्याला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक पोलिसांशीही चर्चा केली. त्यानंतर किनारी भागातील सर्वच बेकायदेशीर व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी हंजुण येथील होली बासिल या बेकायदा मसाज पार्लरवर छापा टाकण्यात आला. छापा टाकून अवैध व्यवसाय बंद पाडल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर मसाज सेंटरला मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. दरम्यान यापुढेही राज्यातील किनारी भागात बेकायदा चालणारे मसाज पार्लर्स, डान्स बार्स तसेच नाईट क्लब्सवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नमस्कार, पर अंजना वाटराने इंडिगल स्पा चालताना त्याजेर पोलिसांनी रेड मारली. त्याजेर तो स्पा टोटल इन निकाल, त्यांच्याकडे काहीच डॉक्युमेंट्स काढलेत, लायसन बी काहीच नाहले. म्हणून एस टी पी ओ जुबा दलवी आणि अंजूनची त्याची टीम यांच्यानी त्या हेजेर रेड मारिल्ली. आणि थंय मसाज करपाक तांकां कितें जें सामान थंय आसलें तें सगळें तांच्यांनी ताब्यांत घेतिल्लें. आनी एकट्याक त्या स्पोटा वयल्यान अरेस्टूय केल्लो. आनी तो सगळो जे रिपोर्ट आसा तो ह्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक धाडिल्लो. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाचो तांकां एस टी पी ओ हे येयले की रिपोर्ट येयलो की ती रेड मारल्या ती एन्टायर प्रिमिसीस सीज कर. काल एस टी पी ओ ची टीम आनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाच्या टिमान ती एन्टायर एरिया सीज केल्ली आसा. गोवन वार्ता लायव्ह खातीर अंजुनच्यान सौरभ शिरोडकर.